लॉकडाऊन असल्यामुळे सगळंच बंद आहे. अशातच पार्लर बंद असताना देखील आपला चेहरा आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो. अगदी खर्चा घरीच आपण पार्लर प्रमाणे क्लीनअप करू शकतो. स्टेप 1, क्लिनजिंग. क्लीनअप करताना सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे चेहरा स्वच्छ करणं, ज्याला आपण क्लिनजिंग असं म्हणतो. हे करताना सर्वप्रथम आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत. क्लिनजिंग केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील धुळीचे कण आणि इतर अस्वच्छ थर निघून जातील आणि चेहरा स्वच्छ होईल. स्टेप 2, वाफ घ्या. वाफ घेतल्याने त्वचेची छिद्रे मोकळी होतात. यामुळे त्वचेच्या छिद्रांमधील धूळ प्रदूषण बाहेर निघून जाते. वाफ घेतल्यानंतर थोड्या वेळाने एका सुती कापडामध्ये बर्फाचा तुकडा घ्या आणि तो चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये फिरवा. मात्र जर तुमची त्वचा फारच कोरडी असेल तर चेहऱ्यावर वाफ न घेणं तुमच्यासाठी उत्तम ठरेल. स्टेप 3, स्क्रब करा. एखादं चांगलं स्क्रब थोड्या प्रमाणात बोटांवर घेऊन अगदी हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्यावर फिरवू शकता. स्क्रब करताना तो नेहमी हळुवार हातानेच करावा. मसाज करून झाल्यावर चेहऱ्यावरील स्क्रब काढून टाकण्यासाठी कॉटन पॅडचा वापर करा. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो तुम्हाला लगेच जाणवेल. स्टेप 4, फेस पॅक लावा. चेहऱ्याला सूट करेल असा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर समप्रमाणात लावा. फेस पॅक चेहरा मानेच्या संपूर्ण भागावर लावायला हवा. फेस पॅक लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. फेशियल क्लीनअप करताना चेहरा थंड पाण्याने धुतल्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. जर हे पोर्स बंद झाली नाही तर त्यात धूळ आणि प्रदूषण जाण्याचा धोका वाढतो. चेहरा पुसताना तो एखाद्या सुती कापडाने टिपून घ्या. फार जोरात रगडून पुसू नये. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.